भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञाशील करुणेचे महासागर आज 6 डिसेंबर म्हणजेच विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस भारतरत्न महाकारुणिक कायदेपंडित बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार युगपर्वतक युगपुरुष तत्वज्ञानी अर्थशास्त्री अशा नानाविध उपाधी पावलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. दरवर्षी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येत अनुयायांची गर्दी पाहायला मिळते. हे दृश्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति जनसामान्याच्या मनात असणारे प्रेम आदरभाव आणि श्रद्धा अधोरेखित करते. डॉक्टर बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धांच्या प्रज्ञा शील आणि करुणा या तत्वांशी आयुष्यभर बांधील राहून रूढी परंपरावादी व्यवस्थेच्या विरुद्ध मोठा संघर्ष केला. स्वातंत्र्यानंतर भारताची लोकशाहीवादी प्रजासत्ताक सार्वभौम आणि आधुनिक ओळख जगाच्या पाटलावर निर्माण करून देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने विश्वविभूती ठरतात. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय या मूल्यांच्या आधारावर नव्या लोकशाहीवादी प्रजासत्ताक भारताची रचना निर्माण करणाऱ्या या महामानवास विनम्र अभिवादन. 6 डिसेंबर हा दिवस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विवेकी कार्यकर्तृत्वाची आठवण करून देणारा दिवस आहे. हजारो वर्ष ज्या सामाजिक व्यवस्थेने दलित वंचित बहुजन समाजाला सामाजिक मानसिक आणि आर्थिक गुलामीच्या जाळ्यात जखडून ठेवले, ज्या व्यवस्थेने मानवी जीवन जगण्याचा अधिकार नाकारून पशुतुल्य जीवन जगण्यास भाग पाडले, त्या व्यवस्थेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विशाल प्रज्ञेच्या बळावर लाथाडून लावले. पददलित वंचित समूहात आत्मसन्मान स्वाभिमान आणि मुक्तपणे जीवन जगण्याचा विश्वास जागवला. या भूतलावर अनेक पिढ्या येतील आणि जातील, पण येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणेचा स्रोत राहतील. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमहत्वाची संपूर्ण जडणघडण तथागतांच्या प्रज्ञा शील करुणा या त्रिसूत्रीवर झाली आहे. संबंधित लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंबेडवे गाव पंचतीर्थ घोषित, पण प्रज्ञावंत बाबासाहेबांची प्रज्ञा उच्चकोटीची होती. इतिहास अर्थशास्त्र विधी वाजिन्य समाजशास्त्र शिक्षण कृषी सिंचन इत्यादी अनेक विद्याशाखांचा सखोल अभ्यास व चिंतन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय जनमानसांचे जीवन शुद्ध करण्याचे अनेक उपाय सुचवलेले आहेत. भारतातील गरिबीचे मूळ कारण हे येथील जातीय सामाजिक व्यवस्थेत आहे. जातीय विषमतावादी समाजव्यवस्था धर्माच्या आधारावर हजारो वर्ष टिकून ठेवण्यात ब्राह्मण वर्गाने आपले हित जपले आहे. जातीय व्यवस्थेचे समुच्चय निर्मूलन करूनच प्रबुद्ध भारताचे स्वप्न साकार केले जाऊ शकते हे सांगणारे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले समाजशास्त्रज्ञ होते. मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता भारतीय आहे असे सांगणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने राष्ट्रभक्तीचे मूर्तिमंत उदाहरण ठरतात. आज घडीला तोडक्या राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र वाटणाऱ्या पक्ष संघटनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ठाई असलेल्या खरीखुरी राष्ट्रभक्ती अंगीकारणे अधिक संयुक्तिक ठरेल. भारतासारख्या विविधतापूर्ण देशाला राज्यघटनेच्या एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी अफाट संघर्षमय जीवनातून कमावलेली प्रज्ञाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कामी आली. लोकशाहीवादी समताधिष्ठित न्यायपूर्ण समाजाच्या उभारणीसाठी अभ्यासुनी प्रकट व्हावे हाच मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेबांनी आयुष्यभर जपला. वंचित बहुजन व महिलांच्या सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्याचा आत्मविश्वास देखील प्रज्ञेमुळेच विकसित झाला. संबंधित लेख डॉक्टर बाबासाहेबांच्या मूळ घराण्याचा दगड लखनौमध्ये प्रेरणास्रोत शीलवंत बाबासाहेबांच्या कर्तृत्वांचा ठसा उमटवणारे दुसरे महत्त्वपूर्ण गुणवैशिष्ट्य म्हणजे
डॉक्टर बाबासाहेबांचे शीलवान व्यक्तिमत्व बालपणापासूनच तथागत गौतम बुद्ध संत कबीर या थोर महापुरुषांचे संस्कार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती होते. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या संत वचनाप्रमाणे आपले नेतृत्व सिद्ध करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीच्या मार्गानेच आपले कार्य करीत राहिले. तत्कालीन परिस्थितीमध्ये दलित वंचित बहुजन समाजाच्या सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सर्व स्तरावर सक्षम नेतृत्वाचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो. केवळ पोपटपंची प्रबोलनीय आणि समाजास वेटीस टांगून आपल्या कर्तृत्वापासून पळ काढणारे नेतृत्व अधिक प्रमाणात दिसून येते. तिरी मारीलाही लाज वाटावी अशा स्वरूपाचे शील सदाचारी निथळ चकाकीदार व्यक्तिमत्त्वाचा ठसा आपल्या वैयक्तिगत सामाजिक व राजकीय आयुष्यात उमटवणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा प्रभाव आणि प्रचार आज वैयक्तिक स्तरावरही आंबेडकरवाद या वैचारिक प्रवाहातून झळकताना पाहायला मिळतो. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे तथा काल मुजरेच केले रे माझ्या मेलेल्या बापाने आज मुजरे मला करती बाभीमाच्या प्रतापाने. अशा अनेक स्वरूपांचे गाणे व काव्यपंक्ती डॉक्टर बाबासाहेबांच्या करुणाशील व्यक्तिमत्त्वाची आठवण करून देतात. अफाट संघर्षमय जीवनातून कमावलेली विशाल प्रज्ञा मानवी कल्याण आणि राष्ट्रहितासाठी वाहून देणारे बाबासाहेब खऱ्या अर्थाने महाकारुणिक ठरतात. बाबासाहेब अर्थशास्त्राचे विद्यार्थी होते. अर्थ वाजिण्य व्यापार उद्योग याची प्रचंड समज बाबासाहेबांना होती. सखोल ज्ञानातून व बुद्धांच्या तत्वज्ञानातून बोधिसत्व अरहंत पदाला पोहोचलेल्या डॉक्टर बाबासाहेबांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा कल्याणकारी मार्ग अवलंबला. आज देशाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. देशाचा आर्थिक विकास दर 4.5% वरती येऊन पोहोचला आहे. शेतीचा विकास दर घटलेला आहे. बेरोजगारी महागाई शिगेस पोहोचली आहे. ऑक्सफॉर्मच्या अहवालातून आर्थिक विषमतेची दरी अधिक रुंदावलेली आहे. भूकबळीच्या निदर्शकांमध्ये भारत 103 क्रमांकावर आहे. दुसरीकडे फोर्ब्स 2019 सर्वेनुसार मुकेश अंबानी यांनी जगातील अब्जाधीश लोकांच्या यादीमध्ये $60 बिलियन संपत्तीचा उच्चांक गाठून 9वे स्थान प्राप्त केले आहे. अशा विदारक विषम सामाजिक आर्थिक परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण भांडवलशाहीचे समर्थन करणाऱ्या सरकारला करून देणे संयुक्तिक ठरते. संबंधित लेख बाबासाहेबांनी धुडकावली होती दिलीप कुमारांची देणगी. देशातील सत्ताधारी राजकीय पक्ष आपल्या सोयीनुसार बाबासाहेबांना निवडकपणे लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. 14 एप्रिल असो की 6 डिसेंबर संघप्रणित विचारांच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूर्तीपूजामध्ये बंदिस्त करून खऱ्या समतामूलक विचारास पायधुळीस तुळवीत आहेत. या संघटनांनी हिंदुत्वाचा छुपा अजेंडा दलित वंचित बहुजनांच्या माथी मारून ध्रुवीकरण करण्याचा नवीन प्रयोग आखला आहे. बाबासाहेब स्वतः हिरो वर्शिप अर्थात व्यक्तिपूजा या संकल्पनेचे कट्टर विरोधक होते. त्यांची लोकशाही व्यवस्थेवरची निष्ठा अतिशय दृढ होती. त्यामुळे 25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेबांनी ठणकावून सांगितले होते की धर्म आणि भक्ती रसातील व्यक्तिपूजा ही मोक्ष मिळवण्याचा मार्ग ठरू शकते. परंतु राजकारणातील व्यक्तिपूजा ही हुकुमशाहीकडे नेणारा खात्रीशीर मार्ग ठरू शकतो. त्यामुळे बाबासाहेबांप्रती प्रतिकात्मक स्वरूपात निष्ठा बाळगणाऱ्या पक्ष संघटनांची उपरी भक्ती जास्त काळ लोकांच्या पसनी पडणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींना लिहिलेल्या पत्राचे कुतूहल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि व्यक्तिमत्व अधिक प्रगल्भतेने समजून घेण्यासाठी उदारशील मानवतावादी दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. आंबेडकरवाद हे भवतु सब मंगलम या बुद्धांच्या सर्वसमावेशी तत्वाला बांधील अशा समता व न्यायवादी समाज निर्मितीचे रसायन आहे. स्वतंत्र समता बंधुता न्याय व शांती या आधुनिक पंचशिलेवर आधारित
लोकशाही व्यवस्थेला अभिप्रेत असलेला भारत निर्माण करण्यासाठीचा व्यवहारिक प्रकल्प आहे। प्रज्ञा, शील व करुणा या त्रिसूत्री तत्वावरून राष्ट्रबांधणीच्या या प्रकल्पाची निर्मिती झाली आहे। आधुनिक भारताचे जबाबदार नागरिक म्हणून आपणही या तत्वांना आपल्या व्यक्तिगत, सामाजिक व राजकीय जीवनात अंगीकार करून भारतीय लोकशाही अधिक समृद्धशील करण्याची शपथ घेऊयात। जय भीम, जय प्रबुद्ध भारत।